काल मुंबई येथील घाटकोपर मध्ये एका पेट्रोल पंपावर असलेलं मोठं होर्डिंग पडलं आणि या होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झालाय. आता मुंबईच्या या घटनेनंतर पुणे शहरातील देखील होर्डिंगचा प्रश्न समोर आला आहे. पुणे शहरात सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग हे हडपसर परिसरात असल्याचं समोर आलं आहे. पुणे शहरात जे अनधिकृत होर्डिंग लावण्यात आलं आहे या होर्डिंगवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी केली आहे. काल मुंबई घाटकोपरला प्रचंड मोठी दुर्घटना घडली. एक अनधिकृत होल्डिंग पेट्रोल पंपावर पडलं आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 14 ठार 43 जणांवर उपचार सुरू आहेत हॉस्पिटलमध्ये आणि 34 जणांना सोडलंय. परंतु हे पुण्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये असे अनधिकृत होल्डिंग लावलेले आहेत. त्या होल्डिंगवर तात्काळ महापालिकेने कारवाई केली पाहिजे. खरं तर नियमानुसार 40x40 ची होल्डिंग लावायला लागते, तर हे होर्डिंग कमीत कमी 50x50 50x70 या अशा अनधिकृत होल्डिंग आहेत. ह्याच्यामध्ये महापालिका ह्या बेकायदेशीर होल्डिंग लावणाऱ्यांवरती कारवाई का करत नाही, ह्यांचं महापालिकेचं साटेलोट आहे का? त्यामुळे महापालिकेची सुद्धा शासनाने चौकशी करून त्यांच्यावर आणि बेकायदेशीर अनधिकृत होल्डिंग लावणाऱ्यांवरती कारवाई करावी. आणि त्याच्यापासून पुण्यामध्ये सुद्धा हा भयानक प्रकार सुरू आहे. पुणेकरांना ह्याच्यातून सुटका द्यावी. असे भयानक प्रकार घडायला लागलेले आहेत. आणि जे काल मुंबई घाटकोपर येथे 14 जणांचा मृत्यू झालेला आहे त्यांना मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.